आपण पाहत आहात. प्रथम नाणेफेक जिंकून श्यामसुंदर धामंगाव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीस आमंत्रण केलेलं आहे एवन भिनार या संघास. एवन भिनार संघाची एवन जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुधीर आणि गोरख, तर पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे सुरुवात मिळून देत आहेत, कारण सुरुवात तुमची चांगली असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळतोय. तर गोलंदाज पाहतोय आपण, गोलंदाजी धुरा श्यामसुंदर धामंगाव या संघाने. श्याम येतोय प्रथम गोलंदाज. या वेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, स्पेअर मारा पाहायला मिळतोय. अवंतर दावेचा भरणा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लॅटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता, नियंत्रण राहिले नाहीये आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं की डावेष्टी सोडून जातोय चेंडू, परिणामस्वरूप व्हाईटच्या स्वरूपामध्ये अकाउंट ओपन होत आहे ए वन भिनार संघाचं. पुन्हा एकदा सज्ज होत आहे, तयार होत आहे. या वेळेस स्लो डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलतोय, नाही तर मात्र आपण पाहू शकता मॅक्झिमम सिक्सर. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सुधीर यांच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर त्याचा अंदाज घेतला ना बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये भिडकावून दिलं सहा धावांसाठी. एकंदरीत या सहा धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या आपण स्कोअर बोर्ड वरती पाहू शकता सात धावा. एक चांगली स्फोटक सुरुवात आहे ही, अबाधित राहील का हे पाण्यासारखं राहील, कारण क्रिकेट अनुचितने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. तर पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज श्याम ओलतय गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा एकदा तयार सज्ज सुधीर. या वेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, बरोबर फायदा उचलू शकले नाहीये, एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्या आठ या आकड्यावरती पोहोचते. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्या चेंडूवरती सिक्सर लागला तो थोडासा स्लोअर गतीचा होता, इथं मात्र थोडीशी गती प्राप्त करून दिली आणि थोडीशी हाईट प्राप्त करून दिली, परिणामस्वरूप हवं तसं फलंदाजाला खेळता आला नाहीये. परिणामस्वरूप एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे थोडासा स्विंग होतोय आणि थेट एष्ट्यांच्या वरतून निघून जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण एष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय एष्ट्यांच्या मागे. या वेळेस आपण पाहू शकता गोरखनाथ स्ट्राईक वरती आहे, मोठे फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये. या वेळेस फुलटॉस डिलिव्हरी इनफील्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, इथं मात्र फसला जातोय आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. निश्चितच अपेक्षा मोठ्या होत्या, परंतु अपेक्षाची पूर्तता करता आलं नाहीये गोरखनाथ यांना आणि परिणामस्वरूप आपण पाहिलं एक मिस टाइम फटका घेऊन झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय हनुमान. पाण्यासारखं राहील की कशा प्रकारे संघाला सावरतील. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. या वेळेस कणखर फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मिळगुटच्या रिजन मध्ये चेंडू जात आहे. थोडीसे मिसफील पाहायला मिळाली, दरम्यान आपण जर पाहिलं तर दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगला स्फोटक फलंदाज आहे सुधीर आणि दर्शवतोय आपल्या खेळीतून. बॅट वरती चेंडू चांगल्या प्रकारे घेतला जातोय, परंतु एखाद दोन मोठे फटके मारून संघ मजबूत स्थितीमध्ये जाणार नाही, तर स्वतःची इनिंग जी आहे ती मोठी करावी लागेल.
स्कोर कार्ड मोठा बनवावा लागेल। या उलट गोलंदाजाला मात्र इथं चांगली गोलंदाजी करावी लागेल। या वेळेस हवे मध्ये होता बऱ्याच काल, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, या दोन धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या आपण पाहू शकता 12 धावा। एका षटकाच्या समाप्तीनंतर बऱ्यापैकी चांगली धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसते। गोरोनक जरूर बाद झाला असला तरीही मात्र सुधीरने एक बाजू चांगल्या प्रकारे लावून धरली आणि धावसंख्येमध्ये भर टाकत गेला। आणि इथं पण पाहू शकता तर आपण पाहिलं की पहिला चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळाला होता, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि एक विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 धावा। अशा रीतीने या पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 1 बाद 12 धावा जमा करण्यामध्ये यश निर्माण झालं। यानंतर सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी रामा येतोय, हा एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल। सॅमस्पॉट धामणगाव संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतो, नेहमीच टीम इन्युनिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। इथं मात्र पाहूया कशा प्रकारे खेळ होतोय। या वेळेस ऑफसाईडला चेंडू जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते, एका धाव्यावरती समाधान लागेल, कारण आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणात खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं होतं सुधीर यांच्या माध्यमातून। पण एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती। या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला, थोडीशी गती प्राप्त करून दिली आणि बॅट अँड बॉलमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही, परिणामस्वरूप आपण पाहतोय निर्धाव राहतोय चेंडू। अशा चेंडूची हाताळणी करणं आवश्यक आहे। या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिडगटच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल्स होतोय, मिस फील्ड पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। चुकीला माफी नाही, एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्शन होतंय, जिथं तुम्ही चुकी कराल तिथे, आणि या धावा निश्चितच आपल्या संघासाठी कुठेतरी घातक पाहायला मिळते। आणि निश्चितच आपण पाहतोय या क्रीडानगरीमध्ये खेळत असताना खरोखरच खूप छान वाटत असेल, कारण कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये ग्राउंडची जी सजावट केली ती वाखाण्याजोगी आहे। या वेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सी मार्श बाहेर जातोय, चौकार। निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला फटका आपण पाहतोय, 4 धावा येत आहेत, चांगली सुरुवात मात्र करून देतोय। या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फसला गेला आणि कमबॅक करताना पाहतोय आपण रामायास। आपण पाहत आहात एजी स्पोर्ट निंबोली आयोजित सरपंच चषक 2021 या स्पर्धेमधला हा 3रा दिवस आज मान्यवर सकाळपासून आपण पाहतोय या मंचावरती। इथं मात्र आपण पाहू शकताय पण एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। फटकेबाजी खूप चांगल्या पद्धतीचे होते, परंतु क्षेत्ररक्षणही त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळतंय। या चेंडूवरती मिळतात 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या आपण पाहू शकता 21 धावा। षटक क्रमांक समाप्त होते दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। एजी स्पोर्ट निंबोली आयोजित आपण पाहतोय सरपंच चषक 2021 या स्पर्धेमध्ये येणाऱ्या सर्व मान्यवर असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक वर्ग असतील, या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण मंचावरती काही मान्यवर पाहतोय, सन्मान्य मगन तुकाराम भालेकर, सन्मान्य रामदास बाबू गुलवी, सन्मान्य श्री बबन चांगो गुलवी, त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य श्री दिनेश गणपत भोईर, त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य अनंता भोईर,
या सर्वांचं या क्रीडानगर मध्ये मनस्वी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर दोन षटकांचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या दाफलकावर आपण पाहतोय 21। येणाऱ्या दोन षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे। थँक्यू मनोज। दोन षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय, धावा दाफलकर आपण पाहतोय 21। षटक क्रमांक तिसरा गोलंदाज राजा येतोय, पाहूया राजा कशा प्रकारे गोलंदाजी आत आलेल समोर हनुमान गाटल। यस राजू, षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय। पहिलं षटक आपण जे पाहिलं त्या षटकामध्ये 12 धावा आल्या होता, तर त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 9 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र हे तिसरं षटक ज्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे। राजू गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी, यावेळेस देखील एक वेगवान चेंडू आपण पाहतोय, वेग वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतंय या गोलंदाजाच्या माध्यमातून। राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। दोन धावा कंप्लीट झाल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते। तर तीन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या, धावफलक तीनने पुढे सरकेल, 24 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या दरम्यान धामणगाव संघातील महेश मालेसाठी वलगावावरनं शुभेच्छा आल्यात। भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे निवड समिती सदस्य प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हा बॉल ऑफसाईडला डोलवला आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय, जोपर्यंत बॅकअप होईल त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात, डायरेक्ट हिट आणि नक्कीच परतावं लागेल त्या ठिकाणी सुधीर भोईरला। तर धावजीतच्या स्वरूपात सुधीर याला मैदान सोडावं लागतंय, नवीन फलंदाज मोहन राणे मैदानाच्या आतमध्ये जातोय। नक्कीच या षटकाचा विचार केला तर भरपूर चांगलं कमबॅक दामणगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस देखील बेट केलं जात आहे, षटकातील पुढील चेंडू, राजू गोलंदाज बोलतोय, यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय, चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, धावची संधी, यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल।
विचार केला तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या। नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये, तर शेवटचं षटक फेकण्यासाठी महेश मालिया गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, ज्याच्यासाठी शुभेच्छा आल्यात वलगावावरनं प्रमोद भोईर, जे निवड समिती सदस्य आहेत भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे। तर बघूया महेश कशा प्रकारे गोलंदाजी आत आलेल। समोर डावखुरं फलंदाज आपण पाहतोय। विनोद षटकातील पहिलाच बॉल बॅटची कडा लागली आहे, बॅट आणि बॉलमध्ये आवत असं संपर्क नाही आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार। हा चौकार बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, स्लिप झाले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक। षटकातील पुढील चेंडू, या वेळेस बॉल उडवलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार। येस, एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। बिगिट आलाय, पहिला 2 बॉलचा खेळ झालाय शेवटच्या षटकातील आणि दोन्ही बॉलवर 2 बिगिट, एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतंय। रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता। मिडल ऑफ द बॅट छावलं झालं, मोहर उमटली होती 6 धावांची। 6 धावफलक मात्र पुढे सरकतंय, धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। 37 धावा झाल्यात। येस 37, अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून भरपूर चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक शेवटचं चालू आहे, महेश या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 27 धावा जरूर पाहिल्या होत्या, मात्र या 2 बॉल्सवर 2 बिगिट आपण पाहतोय, एक चौकार तर एक षटकार। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता, एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे। आता मात्र कमबॅक पाहायला मिळतंय महेशच्या माध्यमातून, पहिल्या 2 बॉलवर 2 बिगिट आले आणि त्यानंतर मात्र चेंडूला पुढे ठेवला होता, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। महेश षटकातील पुढील चेंडू, या वेळेस बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत, इनफील्डच्या वरून हा फटका खेळून काढलाय। चेंडूपर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत त्या दरम्यान 2 धावा कम्प्लीट झाल्यात, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल, धावचित्च्या स्वरूपात अजून एक गडी बाद। उंच्या माध्यमातून मात्र तिसरी धाव घेण्यासाठी विनोदने नकार दिला आणि त्यानंतर मात्र परतावं लागलंय विनोद धामणे, मात्र अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे। समोर नवीन फलंदाज आपण पाहतोय, शरद जातोय, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आले आणि त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतंय महेशच्या माध्यमातून। महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, षटकातील काही बॉल्स अजूनही बाकी आहेत, पाहूया कुठपर्यंत मजल मारेल एवन भिनार संघ। यानंतर खारबाव संघाचा संघनायक, त्याचबरोबर गुंदवली संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचा आहे। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, सुद्धा गोलंदाज जज करतोय, झेल मात्र ड्रॉप झालाय, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत गोलंदाज आणि त्या दरम्यान 2 धावा कम्प्लीट होत आहेत।
धाव फलक दोन ने पुढे सरकेल 41 41 धावा धाव फलकावर झाल्या आहेत। चालीस धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात। आता मात्र एक फायटिंग टोटल जरूर धावफलकर आपण पाहतोय एवन बिनार संघाच्या माध्यमातून। षटकातील पुढील चेंडू या वेळेसा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत। पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा कंप्लीट झाल्यात। तर अशा प्रकारे षटक देखील या ठिकाणी कंप्लीट होतंय। चार षटकाची समाप्ती झाली आहे, चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 43 धावा झाल्यात, 44 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय एवन बिनार संघाच्या माध्यमातून श्याम स्पोर्ट धामणगाव या संघासमोर। तर चला टॉस साठी या गुंदवली संघाचा संघनायक त्याचबरोबर खारबाव संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचा आहे। पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गुंदवली विपक्ष खारबाव। नक्कीच पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल। तर चला टॉस साठी या एजी स्पोर्ट निंबवली आयोजित सरपंच चषक 21 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। नेक्स्ट मॅच गंगामाता गुंदवली विपक्ष कालिका माता खारबाव या दोन्ही संघादरम्यान आहे। दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले छायाचित्र तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळतंय। अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच आपण अनुभवतोय एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून। प्रोपरायटर शंकरदादा कुलवे असतील, त्यानंतर किरणदादा दले असतील, यांची अफाट मेहनत त्यांच्या संपूर्ण टीमची, त्याचबरोबर भरपूर चांगलं कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतंय। निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे निंबवली गाव टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर आता मात्र आपण मॅचकडे वळणार आहोत। च
शरण बाडेल यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. दामनगाव संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिनार गावच्या विद्यमान सरपंच भरत जी गाडाल साहेब त्यांच्या समाप आहेत, त्यांचे बंधू देखील लक्ष्मणजी गाडाल. वेलकम, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर सामन्याची सुरुवात आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गौरसे मनोज ठाकरे. 44 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला आहे जामस्पर्ट धामगाव संघ. आता पाहूया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय दीपक आणि नंदू पाण्यासारखं राहील. सुरुवात कशा प्रकारे करून देईल स्ट्रायकर गोलंदाज एवन भिनार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुधीर. दुसऱ्या पारीतील पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी तयार सुधीर. सरसावत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे. पाण्यासारखं राहील चेंडू अडवला जाईल का आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि तर मात्र आपण जर पाहिलं तर खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती 3 धपा अर्जित केल्या जात आहेत. निश्चित आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेले आहे. सुरुवात मात्र चांगली झालेली पाहायला मिळते. 3 धावा अकाउंट मध्ये जमा होत आहेत. 44 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना आहे. एजी स्पोर्ट निंबोली आयोजित सरपंच चषक आपण पाहतात अनुभवतात. आजचा 3रा दिवस पाहायला मिळते. 2 दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ ज्या पद्धतीने कारवली या संघाने दाखवला आणि फायनलमध्ये धडक मारली. गंगामाता गुंदवली आणि कालिकामाता खारबाव या दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे नाणेफेकीसाठी. या वेळेस चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट झालेले आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न चेंडू मात्र मिळत नाही आहे. हातामध्ये थोडीशी चाच पडत असलेली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. निश्चितच डावेशी सोडून जाणारा चेंडू आपण पाहत होतो. वाईटचा इशारा येत आहे. 1+2 अशा 3 धावा जमा होत आहेत अकाउंट मध्ये. एकंदरीत धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. थोडीशी चुकीची हाताळणी गोलंदाजच्या माध्यमातून. या वेळेस आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुधीर यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची धाव अर्जित करू देत नाहीत. धावसंख्या स्थिर आहे 6. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांचा सामना. 44 धावांचं लक्ष त्याचं लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय शान स्पोर्ट धामंगाव संघ. या वेळेस फुलटॉस डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मोहन येतोय आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपात बाद. निश्चितच डावाला आकार देण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. नंदू यांच्या माध्यमातून झेलच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परत आहेत. मी प्रशंसा करेन क्षेत्ररक्षक मोहन यांची कारण खूप दुरून येऊन झेल कनेक्ट केला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेखर. यावेळेस स्ट्राईकला आपण पाहतोय दीपक. 3 धावांवरती खेळतोय सुधीर. सरसावत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस अजून एकदा चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लाईन मध्ये पडतोय. 1 धाव कंप्लीट
आणि दोन धावांचा प्रयास जरूर असेल, चांगले शतरक्षण या वेळेस सुद्धा पाहायला मिळालं। पहिले षटक आहे, पॉवर प्लेचा षटक आहे, इनफील्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, परंतु चेंडूने बॅटमध्ये हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाहीत, परिणामस्वरूप आपण पाहतोय हवे तशा धावा मात्र जमत नाहीत। 11 सरासरीने धावा धावफलकावर जमाजत प्रति षटकामागे। या वेळेस ऑन साइडला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे गोरखनाथ, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय नाही, इथेही पाहू शकता आपण थोडीशी चुकी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता या चेंडूवरती सुद्धा दोन धावा येत आहेत। या दोन धावेनिशी आपण पाहू शकता एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल अजून बाकी आहे, निश्चित चुकीची दुरुस्ती केली जाते, एक चेंडू अजून शिल्लक आहे, तर चांगली धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। या वेळेस ऑफसाइडला टोलेले चेंडू पाहतोय आपण, विनोद चेंडूला जोपर्यंत कलेक्ट केला जातो आहे तेव्हापर्यंत आपण पाहू शकता थोडीशी धडपड चाचपड पाहायला मिळतंय। या दरम्यान आपण पाहू शकता अजूनही दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, थोडीशी फिल्डिंग मध्ये खराबी पाहायला मिळते आपल्याला A1 भिनार संघाच्या माध्यमातून, कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण मानला जातोय A1 भिनार संघ, परंतु आज कुठेतरी हडबड गडबड पाहायला मिळते। एका षटकाचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा, 11 सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत। अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, जशा तसं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सॅम्सफोर्ड दामणगाव संघाचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावाने एक गडी बाद झाला होता, आणि इथेही आपल्याला ते चित्र पाहायला मिळते, जशाच तसं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। थरार पाहतोय आपण, सरपंच चषक निंबवली, वैशाली सुनील गुलवी यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते, प्रथम नागरिक आहेत निंबवली गावचे, आणि चांगल्या पद्धतीचं काम सामाजिक कार्यानुसार त्यांचं पाहायला मिळतंय। निश्चित जशा तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय। पहिल्या ओव्हरमध्ये श्यामस्फोट धामणगाव संघाचा 12 धावांवरती एक गडी बाद आहे, आणि भिनार संघाचंही तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। तर पाहूया अजूनही सामना दोन्ही संघांकडे 50-50 अवस्थेमध्ये आहे, इथनं कुठला संघ गेअर चेंज करतोय आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय हे पाहण्यासारखं राहील। सेकर आणि दीपक ही मैदानात असलेली जोडी आपण पाहतोय, एक चांगला स्फोटक फलंदाज आहे शेखर मयेकर, या वेळेस प्रभाकर येतोय गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी। या वेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलेल्या ऑफसाइडला एक धाव कंप्लीट केलेली आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, दुसऱ्या धावचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण वाकण्याजोगे या वेळेस पाहायला मिळालं, परिणामस्वरूप एकच धाव अर्जित केली जाते, जी सरासरी हवी आहे ती सरासरी मात्र गाठण्यामध्ये यश निर्माण झालेलं आहे। श्यामस्फोट धामणगाव संघाच्या बाबतीत जर विचार केला तर फास्टेस्ट क्रिकेट आहे, तर विकेटला फारसं महत्व नसतं, धावा कशा येत धावा येणं गरजेचं आहे, हे समीकरण नेहमीच या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेस दीपक येतोय स्ट्राईकवरती, वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय आतापर्यंत, फुल टॉस डिलेवरी, टर्न केलेला आहे चेंडूला, चेंडू जातोय स्वेडिंग रिझनमध्ये आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत। फायदा उचलता आला नाही, कारण तर आपण जर पाहिलं तर थोडंसं हाय फुलटॉस होता, आणि ज्या वेळेस हाय फुलटॉस येते त्यावेळेस फलंदाजाला थोडीशी दिक्कत निर्माण होते फटकेबाजी करण्यासाठी। ज्यावेळेस तुमच्याकडे लोअर फुलटॉस मिडल फुलटॉस असेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढू शकता, आणि इथं मात्र आपण पाहू शकता कशा प्रकारे खेळून काढला। प्रभाकर टन होते गोलंदाजी मार्गवरती, यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टमध्ये टोलेला चेंडू पाहतोय आपण, जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल इथेही आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, दोन धावा अजून अकाउंटमध्ये ॲड होत आहेत, या दोन धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या आपण पाहू शकता 17 धावा ऑन द बोर्ड।
44 धावांचं लक्ष्य आहे, षटक क्रमांक दुसरं प्रगतिपथावरती आहे आणि धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचलेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती। या वेळेस अजून एक फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु बरोबर फायदा उचलता आला नाहीये, एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाहीये। वारंवार फुलटॉस चेंडूंचा मारा पाहायला मिळतोय प्रभाकरांच्या माध्यमातून, एकच धाव मिळते एकापेक्षा अधिक काही नाहीये। मित्र म्हणेन चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपक यांच्या माध्यमातून, मोठे फटके जरूर लागत नसले तरी प्रत्येक चेंडू मागे एकेरी दुहेरी तिहेरी धावसंख्या जमवण्याचा मानस त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। या वेळेस आपण पाहू शकता खराब चेंडूची आत आली, बीमर चेंडू घोषित केलेला आहे पंचाने आणि इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू मात्र जात आहे नॉन स्टॉप बाउंड्रीच्या मागे चार धावांसाठी, एकंदरीत या चेंडूवरती 5 धावा मिळत आहेत। निश्चितच आपण पाहिलं कशा प्रकारे हाताळणी केली, वारंवार त्या चेंडूंचे हाताळणी आपल्याला पाहायला मिळत होती, इथं मात्र थोडीशी चुकीची हाताळणी पाहायला मिळाली आणि नो बॉल घोषित केलं, एकंदरीत 5 धावा या या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत आणि 5 धाव्याने धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 या आकड्यावरती पोहोचते। थोडंसं मागडं षटक पाहायला मिळतं आपल्याला या वेळेस प्रभाकरांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती, पाहूया फ्री हिटचा चेंडू आहे परंतु हाही जाईल ऑफ स्टंप सोडून, पंच आमच्याकडे वळत आहेत, वाईटचा इशारा येतोय, फ्री हिट अजूनही बाकी आहे। तर पाहूया शेखर महेकर आहेत फ्री हिटचा फायदा घेण्यासाठी, कितपर या चेंडूचा फायदा उचलते पाण्यासारखं राहील। प्रभाकर टन होते गोलंदाजी मार्कवरती, 24 धावा धावलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे लेग साईडच्या दिशेने, थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथं मात्र चेंडू जातोय सी मार्शे बाहेर चौकार। या वेळी पुढील चेंडू, इथं मात्र फटका खूप चांगला खेळून काढलेला आहे, शतरक्षक आहे त्या त्या ठिकाणी, परंतु 2 धावा जरूर पूर्ण होतील आणि या 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहू शकता धावपलकावरती 30 धावा। तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेब, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। पुढील मॅच मध्ये त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, सुस्वागतम। दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आपण पाहतोय, धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 30 धावा, अजूनही 14 धावांची गरज आहे, 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे। तर एक समीकरण सोपं करून ठेवलेलं आहे, शेखर मयेकर आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ करत आहे, जशा तसं उत्तर देत आहेत, ज्या पद्धतीचा चेंडू येईल त्या पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, शांत डोक्याने खेळ पाहायला मिळतोय। आणि निश्चितच ज्या वेळेस दोन्ही फलंदाजांमधली इन्युटी दोन्ही फलंदाजांमधला तालमेल जर ज्या वेळेस असेल त्यावेळेस निश्चितच स्कोर कार्ड कितीही मोठं असलं तरी ते छोटं वाटतं। इथं मात्र 44 धावा ह्या खूप चांगल्या मानल्या जातात या फॉर्मॅटमध्ये, परंतु त्या 44 धावांचा पाठलाग करत असताना सहजरित्या त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय। उर्वरित 2 षटकांमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे, क्रिकेट आहे काय घडेल सांगू शकत नाही अंतिम क्षणापर्यंत, परंतु मॅचची जर भौगोलिक स्थिती पाहायला गेला तर निश्चितच श्यामस्फोट धामणगाव हा संघ थोडासा वरचर हवे।
नशीब या वेळेस आपण पाहू शकता चेंडू ऑफसाइडला ढोलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय आणि या इथेही आपण पाहू शकता दोन धावा कंप्लीट होत आहेत. हनुमान गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक मात्र खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय. आतापर्यंत 15-16 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. 44 धावांचं लक्ष असताना नंदू बाद झाल्यानंतर शेखर महेकर यांनी सुद्धा चांगली साथ त्यांची दिलेली आहे. तेही 7 धावांवरती खेळत आहेत, नॉट आउट. या वेळेस पाहू शकता आपण चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूवरची नजर अंतिम क्षणामध्ये हटली आणि त्या नुसार आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. निर्धावरात आहे चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस पाहू शकता आपण चेंडू कुठे हे ट्रॅव्हल सुद्धा पाहण्यासारखं राहील. इथं मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून अजून काही धावा जमा होत आहेत अकाउंट मध्ये. दोन धावा घेतल्या जातात लेग बॅच्या स्वरूपाने. एक चांगली रणनीती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. जिथे धाव घेणं गरजेचं आहे तिथे धाव घेतली जाते. ताळमेल पाहायला मिळतोय चांगला आणि कुठेतरी आता A1 भिनार थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहे. अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. या वेळेस खाली रिझन मध्ये ढकलून दिलेला आहे चेंडूला. एक धाव कंप्लीट होईलच आणि हीच हुशारी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. फील्ड प्ले चेक केलं जात आहे, जिथं कमी तिथं ढकलून दिलं जात आहे आणि या इथेही आपण पाहू शकता दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासून विचार करण्यास भाग पाडलेला आहे या फलंदाजाने. दीपक याने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 3 धावा घेतल्या होत्या. तिथनं मात्र रणांचं जो रणशिंग फुकलं ते मात्र 44 धावांचं पाठलाग करत असताना जमेप सवाल जवळ पोहोचलेला पाहतोय आपण दीपक. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहतोय आपण. या वेळेस करार ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतंय, मिस फील्ड पाहायला मिळतंय. चेंडू थांबणार नाही, जाईल सी मार्शा बाहेर चौकार. सात चेंडू आणि विजयासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. मॅचचं चित्र पूर्णपणे खुललेलं आहे परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. डिफेन्स होत आहेत धावा परंतु ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दीपक मात्र आपला आक्रमक रूप सादर करतोय तर त्या अनुषंगाने ह्या धावा खूप कमी वाटतायत. तर पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्ग वरती. या वेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जात आहे सीमा लगत. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथं मात्र विजयाचं जे अंतर आहे ते आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. चौवेचाळीस धावांचं लक्ष असताना आपण पाहिलं तर सूजबूज आणि एक शांत चित्ताने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शांतफोर्ट धामणगाव संघाकडून हे कमी चित्र पाहायला मिळतंय त्या संघाकडनं. इथं मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. विजयाची चाहूल जणू काय लागलेली आहे शांतफोर्ट धामणगाव संघास. गोलंदाज टन होत आहे. या वेळेस पाहिलं विनिंग फटका येतोय. चेंडू फाइन लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे सीमारशे पार आणि या इथं मात्र सॅन्सपोर्ट धामणगाव संघ हा विजय होत आहे. हार्डलक हार्डलक A1 भिनार खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला, फाईट दिली परंतु
वरचढ ठरला, श्रेष्ठ ठरला सॅन्सफोर्ड धामगाव संघ। स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घेणार आहोत। व्यासपीठावर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव प्रदीप जोशी साहेब आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घेतोय। सुनील गुलबी यांच्या शुभा हस्ते हा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी घेतला जातोय। आपण पाहू शकता मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर व्यासपीठावर आपण पाहतोय भिनार गावचे विद्यमान सरपंच भरत गाटल साहेब आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सत्कार करूया। पुन्हा एकदा विनंती असेल सुनील गुलबी आपल्या शुभा हस्ते त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे। स्वागत आणि सत्कार या